राम राम मंडळी, मी विष्णू सारप। लोकसभेच्या निवडणुकीत मी येतोय मतदारांच्या मनातलं जाणून घेण्यासाठी, पंतप्रधान कोण होणार, नरेंद्र मोदी की राहुल गांधी, गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत कुणाचा आहे वारं, मतदारांना कोणत्या प्रश्नाला जावं लागतंय सामोर, मतदारांचे कोणते चुकले प्रश्न आणि कोण आहे त्यांच्या डोक्यात उमेदवार, मागच्या वेळी निवडून दिलेले नेते त्याच पक्षात आहेत ना, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मी येतोय तुमच्या मतदारसंघात। नेट्स अप ग्राउंड रिपोर्ट मध्ये मी महाराष्ट्र बोलतोय, महाराष्ट्राची राजकीय स्पंदने टिपणारा हा शो पाहायला विसरू नका, लेट्स अप मराठी। नागपूरच्या मनामनात आहे, तुम्ही बघू शकता हा माझा हात, नितीनजी इथे आहे। प्रत्येक सनातनी के लिए मंदिर उसकी आस्था का विषय है और वो भव्य होना ही चाहिए, वो इन लोगों ने करके ही दिया है। और इस बार विकास ठाकरे जी अच्छे मतों से जीत के आने वाले। हे पा, राम मंदिर जे आहे ते आमच्या हिंदूंचं प्रेरणा स्थान आहे। ऐसा व्यक्ति जिसको गडकरी नहीं रोडकरी बोलना चाहिए। नवीन खासदार मिळणार, मी त्यांचं नाव विकास ठाकरे आहे। रामराज्य नक्की येणार आहे, मागच्या 10 वर्षात आलाय, पुढेही राहणार आहे। जेवढा विकास नितीनजींनी केला त्यांच्या कामामध्ये विकास आहे, ह्यांच्या फक्त नावात विकास आहे। की राम मंदिराचा विषय किती मोठा होता, त्यांच्यासाठी प्रत्येक जण इमोशनल झालं होतं जेव्हा राम मंदिर इथे तयार झालं होतं। काँग्रेसकडे उमेदवार नसताना जबरदस्ती उमेदवार आणून बसवलेला आहे। ज्या गोष्टीला हे लोक राजकारण म्हणतात ते राजकारण नाहीच आहे, ते रामकारण आहे। देशाचं मध्यबिंदू असलेलं शहर म्हणजेच महाराष्ट्रातील नागपूर। मी याच नागपूर शहरामध्ये आहे आणि याच नागपूर शहरामधील 0 माइलस्टोन जो निशाणी आहे देशाच्या मध्यवर्ती ठिकाणाचं। याच नागपूर शहरामध्ये 2 विचारधारा आहेत, संघभूमी सुद्धा आहे आणि दीक्षाभूमी सुद्धा आहे। या नागपूरला नागभूमी म्हणून असं ओळखलं जातं। आता निवडणुकीचं वारं वाहू लागलेलं आहे आणि काही दिवसांवर लोकसभा निवडणूक, याचं मतदान सुद्धा होईल। या ठिकाणी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता, मात्र गेल्या 2 टर्म नितीन गडकरी या ठिकाणाहून निवडून गेले आणि केंद्रीय मंत्री झालेत। केंद्रात केंद्रीय मंत्री म्हणून काम करणारे नितीन गडकरी यांना तिसऱ्यांदा भाजपने या ठिकाणी संधी दिलेली आहे, मात्र त्यांच्या पुढे आहेत इंडिया आघाडीचे विकास ठाकरे। आता काही दिवसांवर निवडणूक आलेल्या आहेत, मतदान होईल। तुम्हाला काय वाटतं, नितीन गडकरी नागपूरमधून पुन्हा एकदा निवडून जाऊन हॅट्रिक करतील का? 5 लाख से ज्यादा वोटों से गडकरी साहब जीतेंगे और अगर गडकरी साहब को 5 लाख से कम वोट मिलते हैं तो ये आपके नागपुर के लिए बड़ी शर्म की बात होनी चाहिए। माननीय नितिन गडकरी के नियुक्ति के अंदर में अब वो दिख रहा है, शहर के अंदर में आने वाला इलेक्शन जो है वो उनके विरोध में हो रहा है और ये हम नहीं, ये शहर की जनता कर रही है, ये नागपुर की जनता कर रही है और इस बार विकास ठाकरे जी अच्छे मतों से जीत के आने वाले, ये हमारा विश्वास है। मुळात खरं सांगायचं का, कोणाला नाकारायचं नाहीच, पण नितीनजींसमोर दुसरा विषयच नकोसा वाटतो आम्हाला। आम्हाला विकास हवा आहे, कारण काय आहे, नागपूरचा विकास जर करायचा असेल तर नितीनजीच हवे आहेत। आपने एक चीज देखी होगी, आदमी को आदमी ठेलता था, रिक्षा लेके हाथ से उठा के एक आदमी आदमी को लेके घूमता था, बड़ी पीड़ा की बात है। पेट के लिए वो आदमी एक आदमी को ढो रहा है, ऐसी सोच ऐसे महापुरुष के अलावा किसी व्यक्ति के मन में आई क्या? ये जो ई रिक्शा लेके आए, ये कौन लेके आए मालूम है आपको? नितिन गडकरी जी ने ई रिक्शा देश में लेके आए। आज आपको एक भी रिक्शा वाला दिखता है जो आदमी आदमी को ठेल रहा है कहीं? विकास के चर्चे जो हो रही है वो कितना सच है और कितना झूठ है ये हिंदुस्तान का नागरिक जानता है। एक तरफ आप विकास देते हो तो दूसरी तरफ आपने युवा लड़कों को बेरोजगार भी किया है। आपने, आप सेंट्रल के इतने बड़े मिनिस्टर थे, यहाँ पे नागपुर के अंदर में मेहान जैसी एक बहुत बड़ी इंडस्ट्रीज बोला जाता है उसको के, और एक कार्गो हब वगैरह ये जो मेहान में आया, यहाँ पे नागपुर वासियों को, पढ़े लिखे लड़कों को, इंजीनियर बच्चों को, MBA बच्चों को, जिन्होंने पढ़ लिख के अपनी ज़िंदगी में कुछ तरक्की हासिल करने की कोशिश की, ऐसे बच्चों को रोज़गार नहीं मिला। इसको मैं विकास नहीं बोलता साहब। कोणाचा विजय होईल? मुळात नितीनजींच्या कामाला कुणीही नाकारू शकत नाही, जनतेच्या मनामनात नितीनजी आहे आणि विकास ठाकरे हे सुद्धा। जेवढा विकास नितीनजींनी केला त्यांच्या कामामध्ये विकास आहे, ह्यांच्या फक्त नावात विकास आहे। असं आहे की डेव्हलपमेंट तर झालंच आहे, तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर वाईज म्हणा किंवा गरिबांपर्यंत राशन असो, पक्के घरं असो, सगळ्या प्रकारचं डेव्हलपमेंट झालेलं आहे। आणि एक धार्मिक मुद्दा असतो तोही महत्त्वाचा आहे,
राम मंदिराचा विषय एक 500 वर्षापासून जो प्रलंबित होता, हिंदूंच्या अस्मितेचा विषय होता, ज्या अशा पद्धतीने ज राम मंदिर झालं आहे. विकास ठाकरे की नितीन गडकरी? अर्थातच नितीनजी गडकरी, कारण विकास पुरुष आहे. सगळ्या नागपूरच्या जनतेच्या मध्ये पॉझिटिव्ह वातावरण आहे आणि नितीनजीच जनतेचे नवीन खासदार असतात. वारंवार तेच होतं की रोजगार सगळ्यात मोठा आजचा हे आहे की रोजगार, महागाई जी झाली आहे याच्यामध्ये, आणि वरतून गडकरी साहेब जे आहे हे हेवीवेट नेता असताना सुद्धा त्यांचं वर्क काही चालत नाही. जे काही पण आहे ते डिसिजन घेणारे दोन लोकच आहे. अहो, राम मंदिराचा मुद्दा करतच नाहीये. तुम्ही त्याला राजकारण म्हणतात, ज्या गोष्टीला हे लोक राजकारण म्हणतात ते राजकारण नाहीच आहे, ते रामकारण आहे. रामामुळे आपण आहोत. इतकं महत्वाचं आहे ते? ऑब्विस, राजकारण आम्ही करतच नाहीये. लोकांच्या मनामनात रामाची जी श्रद्धा होती ती टिकवण्याचं काम आणि ती जाज्वल्य आणि ते प्रेम हे जे झालं ते मोदींमुळे झालंय. रामराज्य आलेलं आहे. नाही, नवीन खासदार मिळणार नाही. त्यांचं नाव विकास ठाकरे आहे. हे आमदार होते, आता त्यांना नागपूरची जनताही खासदार बनणार. नितीनजींनी उड्डाणपूल बनवले, मेट्रो बनवली, मिहानमध्ये इतकं मोठं प्रोजेक्ट आणलेले आहेत. परत एम्स सारखं हॉस्पिटल, मध्य भारतातलं पहिलं हॉस्पिटल जे नागपूरमध्ये त्यांनी आणलं आहे, तर ही मोठी अपॉर्च्युनिटी आहे ना. आज एम्स कुठे लोकांना मिळतं का बघायला? मध्य भारतात नाही आहे, ते नागपूरमध्ये आलं आहे. हे नितीनजीची संकल्पना आहे. ई रिक्षा आहे, इलेक्ट्रिक बसेस आहे, काय नाही केलं नितीनजींनी. सगळा जो आजचा प्रोग्रेस आहे नागपूरचा नितीनजीमुळे झालेला आहे. राजनीती नाही आहे, हे आस्थाचा विषय आहे. और मेरा मानना है की भाजपा ही नाही, प्रत्येक सनातनी के लिए मंदिर उसकी आस्था का विषय है और वो भव्य होना ही चाहिए. वो इन लोगों ने करके ही दिया है. गडकरी आमचं दैवत आहे. दैवत म्हणजे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलेला एकमेव मनुष्य. म्हणतो ना आपण देवदूत. देव प्रत्यक्ष जरी दिसत नसला तरी प्रत्येक काही ना काही रूपात आपल्याला तो मदत करतो. त्यातलेच आमचे दैवत नितीनजी गडकरी आहेत. विकासाचं काय? विकास केलेलाच आहे. हा प्रत्येक लोकांच्या मनात पोहोचला. जे माणूस केव्हा पोहोचतो? जेव्हा तो विकास करतो तेव्हाच लोकांच्या घराघरात मनामनात पोहोचतो आहे. आज एक छोटंसंच उदाहरण द्यायचं तर ई रिक्षांचं. ई रिक्षांनी काय झालेलं आहे? छोट्या छोट्या व्यक्तीला रोजगार मिळाला आहे. तुम्ही लोक जे अपोजिशनवाले म्हणता की रोजगार नाही रोजगार नाही, पण त्यांनी ई रिक्षा, पेट्रोलचे वाढता दर याचा विचार करून कुठेतरी इलेक्ट्रिक रिक्षाची निर्मिती केली. मागील काही दिवसा अगोदर तुम्ही बघितलं होतं नागपुरात एक पाऊस आला होता आणि त्या भयानक पावसामध्ये नागपूरच्या जनतेचा हाल बेहाल झाला होता. आणि त्या पावसामध्ये स्वतः आमदार पश्चिम नागपूरचे विकासजी ठाकरे जे आता नागपूर शहराचे उमेदवार आहे, ते स्वतः लोअर आणि टीशर्टवर लोकांच्या घराघरात जाऊन त्याची व्यवस्था आणि व्यथा बघितली होती. तर आज व्यापारी लोक पण नागपूर शहरातले एकदम त्रासून गेलेले आहे. मी ज्या परिसरात राहतो, रामकुलर चौक हा जो मतदार हा जो परिसर आहे हा व्यापाऱ्यांचा परिसर आहे, आणि तिथून जे पुलाचं काम जे गडकरी साहेबांनी चालू केलं आहे त्यामुळे एक प्रत्येक व्यापाऱ्याच्या पोटावर पण हा एक लात आलेली आहे. त्यामुळे मी सांगू इच्छितो की गडकरी साहेबांपासून नागपूरची जनता, युवक सगळे त्रस्त झालेले आहे. ते आम्ही कोणी म्हणणारे नाही, हे लोकच सांगतायत की राम मंदिराचा भविष्य किती मोठा होता. त्यांच्यासाठी प्रत्येक जण इमोशनल झालं होतं जेव्हा राम मंदिर इथे तयार झालं होतं. हे तुम्ही लोकांना जाऊन विचारा, त्यांच्यासाठी तो महत्वाचा किती विषय होता. येणाऱ्या काळात आपली जे येणाऱ्या काळातल्या जनरेशन्स आहेत त्यासाठी राम मंदिर किती गरजेचं आहे हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की नितीनजी सारखा माणूस मिळणं नागपूरला हे भाग्य आपलं. नागपूरच्या मनामनात आहे. तुम्ही बघू शकता हा माझा हात, नितीनजी इथे आहे. देश बिलकुल हुकुमशाहीकडे मोदीजी घेऊन जात नाही आहे हे लोकांना वाटतंय. फक्त ईडी कारवाई होते, लोक म्हणतात मोदीजींनी केलं. तुम्ही भ्रष्टाचार कराल हे तर निघणारच ना. तुम्ही जे कांड केले आहे ते बाहेर निघतात. याचं काही हुकुमशाही थोडी आहे. जे आहे ते बाहेर निघत आहे. त्याच्यासाठी हुकुमशाही आली कुठे? कोणावर हुकुमशाही करत नाही आहे. जे आहे ते प्रत्यक्षात बाहेर येत आहे. ऐसा व्यक्ति जिसको गडकरी नहीं रोडकरी बोलना चाहिए, देश में कहीं से कहीं तक आंख उठा के देख लीजिए. मक्खन के समान रोडे, दुबई में जैसी रोड मिलती है ऐसी रोड ऐसे हाईवे एक्सप्रेसवे बने हैं. ऐसा आपने विकास किया, बहुत जगह शहर के अंदर में हालत आज भी रोडों के ऐसे है कि जहां आप और हम चल नहीं सकते. जहां फ्लावर की जरूरत नहीं थी वहां पर भी फ्लावर दिया गया, और जहां जरूरत है वहां नहीं दिया गया. आज मेट्रो चालू किए. काँग्रेसकडे उमेदवार नसताना जबरदस्ती उमेदवार आणून बसवलेला आहे. आणि नितीन गडकरींचं काम एवढं मोठं आहे की नागपुरात नाही तर संपूर्ण देशात आहे. त्यामुळे कुठलंच आव्हान गडकरींसमोर नाही आहे. 5 लाखांपेक्षा जास्ती मतांनी नितीनजी निवडून येणार आहे आणि देशात 400 पार भाजप राहणार आहे.